भूषण प्रतिष्ठान एनजीओ के संस्थापक भूषण पवार को मुंबई में एक्स मुंबई एटीएस एंटी कदम के हाथों मुंबई क्राइम ब्रांच से आइकॉनिक भारत गौरव पुरस्कार 2023-24 मिला। नमस्कार, 75वें प्रजासत्ताक दिनानिमित्त आपला सगळ्यांचं स्वागत। मी भूषण पवार, भूषण प्रतिष्ठानचा संस्थापक। गेली 15-17 वर्ष मी या क्षेत्रात आहे, एक सामाजिक क्षेत्रात, पण या वर्षीच मी माझं ट्रस्ट रजिस्टर्ड केलं आहे भूषण प्रतिष्ठान म्हणून। आमचा मूळ उद्देश आहे अन्न, शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा। अन्न अशासाठी की आम्ही कोविडच्या काळामध्ये बघितलं की केईएम टाटा वगैरे सगळीकडे पेशंट्स आतमध्ये आहेत, त्यांना जेवण मिळते, पण पेशंटच्या बाहेर जे रिलेटिव्ह आहेत हॉस्पिटलच्या बाहेर, त्यांच्यासाठी काही उघडं वगैरे हॉटेल वगैरे काही नव्हते। तर माझे सहकारी जे होते त्यांना एक इकडे आलेलेच आहेत, त्यांनी तो सगळा परिसर फिरून मला संध्याकाळी भेटून सांगितलं की सर, बाहेरच्या लोकांचे बरेच काही हाल होत आहेत, जेवणाचे त्यांना खूपच प्रॉब्लेम व्हायला लागलेत। म्हटलं काय करायचं, आपण कोणाला आपण काही ना काहीतरी जेवणाची व्यवस्था करूया। पण दर दिवशी 300 पुलाव, 300 मास्क आणि 300 पाण्याच्या बाटल्या केईएम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, टाटा कॅन्सर सोसायटी इकडे रेग्युलरली जात होतं, आणि अशा आम्ही जवळजवळ 15-20 हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो। हे सगळं माझ्या एकट्याला शक्य झालं नसतं, पण सगळे सरांसारखी एक सगळे काही माझे मित्रमंडळी आहेत, जे पोलीस दलात पण आहेत, त्यांनी सगळ्यांनी अगदी आर्थिक मदत केली। हे अन्नदान करत असताना नंतर आम्हाला अजून एक लक्षात आलं की केईएम वगैरे या इकडे फुटपाथवर जे पेशंट्स किंवा त्यांचे रिलेटिव्ह टाटाला वगैरे असतात, पण दर रविवारी आम्ही 400-500 ब्रेकफास्ट दर रविवारी सकाळी 8:30-9 पर्यंत आमचं वाटप होतं, आणि सोमवार ते शनिवार 125 पॅकेट टाटा कॅन्सर हॉस्पिटल जवळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी असतं। पवईला एक मराठी माध्यमिक शाळा आहे, शैक्षणिक आहे ती, 8वी 9वी 10वीचे फक्त स्लम विभागातले फक्त सगळे विद्यार्थी आहेत। या सगळ्यांची आम्ही शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। संपूर्ण वर्षभर त्यांची फी, युनिफॉर्म्स, वह्या, पुस्तकं, अगदी संगणकापासून आम्ही सगळं प्रोव्हाइड करतो। त्या केईएम हॉस्पिटल आणि जे टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे तिकडे नेहमी असं सांगितलं जातं की ते कोणतरी जेवण देतो लोकांना, देऊन जेवण देतो म्हणून। तर आपण बघतो की रस्त्यावर जे मांजर कुत्री जे आहेत शहरात आपल्या इकडे, आणि सगळं खायचं काय त्यांना आहे, तर काही एनजीओ येतात आणि त्यांना खायला घालतात, त्यांना ते देवच वाटत असेल, देव देऊ की मला रात्री 3-3 वाजता ती कुत्री भुंकत असतात, लोकांना राग येतो कशाला भुंकतात, पण ती 3-4 दिवस उपाशी असतात असं त्या एनजीओने मला सांगितलं। तेव्हा कळलं की असं तसं हे जे कॅन्सर झालेले लोक आहेत त्यातले श्रीमंत असतील पण गरीब 80% असतील असं मला वाटतं, ते कॅन्सर झालेले आजारी लोक, आणि त्यांचे जो पैसे आहेत ते सगळे उपचारात खर्च होतात, 2 लाख, 10 लाख, 20 लाख, 40 लाख, आणि त्या माणसांचे जे नातेवाईक असतात ते 1-2 रस्त्यावर राहणारे नातेवाईक, त्यांना खायचे पण वांदे असतात, 2-3 दिवस उपाशी असतात अशी त्यांची परिस्थिती असते, आणि हा देवदूत त्यांना जेवायला घालतो, आणि आज माझ्या बाजूला लोक आहे। आणि आपल्या संस्थेला आपण ATG आणि 12H आपण साठी अर्ज करा, काही लागली मदत तर हां ते करा, काही लागली मदत, काही गायडन्स लागलं तर आमच्याकडून घ्या, पण ते पण करा, आणि मग इंटरनॅशनल फंडिंग आता खूप आहे आणि होईल, तुम्हाला खूप चांगलं काम करतात, खूप चांगलं, देवा सांगा। सर, जब सर से मुलाकात हुई थी तो मेरा साला है, मेरी शादी हुई थी, उसने बताया कि मैंने भी विक्रम भाई नंबर लिया सर का, मतलब ठीक है, मतलब सर से कुछ बात हुई तो सर इतने बोले कि नंबर ले रहे हो और फोटो रखो तो मुंबई में शायद तुमको कोई पकड़ेगा नहीं जब मेरा फोटो बताओगे, लेकिन गलत इस्तेमाल कभी करना मत। तो मेरा साला मेरे से बात नहीं करता था, सर की वजह से मेरे से बात करने लग गया। थैंक यू सो मच सर। Before I conclude my speech, let me introduce myself. I am Bhushan Pawar. I am working as a director of administration for one upcoming hospital at Vikhroli. It's a 150-bedded hospital.
I lost my father when I was 10 years old. I started my career as a peon. But with lot of efforts, today I come to the position of director of administration. My parents are there with me. I don't know where they are with me. But they are blessing me. Thank you very much.